गोंदियामध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर 7 तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस हा अर्जुनी बोरगाव तालुक्यात पडलाय. तालुक्यातल्या नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पिंपळगाव गावातून जाणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात एक सायकल चालक वाहून गेला. सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी लागली आहे. गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसानं संध्याकाळी मात्र चांगलाच जोर धरला, त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलाय. पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या 2 दिवसांपासून इंदापूरमध्ये पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या, मात्र या मुसळधार पावसानंतर शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय. वसई विरारमध्ये दुपारपासून पावसानं चांगलाच जोर धरला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचलं. मुंबई अहमदाबाद महामार्गालगतचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं. नाशिक शहरात जोरदार पाऊस बरसला. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं, मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांच्या पुरती तारांवळ उडाली. या पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे